नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे. एका शेतकऱ्याच्या पोराने विमा कंपन्या कशा शेतकऱ्यांना फसवत आहे. जेव्हा ते कर्ज काढायला जातात तर 1 लाखवर कंपल्सरी त्यांना 20,000 विमा काढायला लावतात. आणि ही गोष्ट सत्य आहे. मी ह्या गोष्टीला दुजारा देत आहे. मी स्वतः जेव्हा नवीन फ्लॅट घेतला तेव्हा काही बँकांमध्ये कर्ज काढायला गेलो. त्या बँकांनी मला शर्त ठेवली काही हे कर्ज एवढं काढल्यावर तुम्हाला 100% विमा घ्यावा लागेल. तर मी त्यांच्याबरोबर वाटाघाटी केली का नाही मी एवढा विमा नाही घेणार. तेव्हा त्यांनी मला 50% विम्यावर मला लोन दिलं. परंतु ही गोष्ट सत्य आहे का कंपल्सरी जेव्हा तुम्ही कर्ज काढायला जाता तर विमा घ्यायला लावतातच. विमा कंपन्यांकडे कोणीही डायरेक्ट विमा घेण्यासाठी जात नाही. त्यासाठी विमा कंपन्या ह्या बँकांच्या चॅनलद्वारे आपला विमा विकतात आणि त्यांच्यासाठी ते बँकांना कमिशन देतात. मित्रांनो हा खूप मोठा फ्रॉड आहे. विमा कंपन्यांना जर 100 करोड भेटले तर त्याच्यापैकी ते 30% म्हणजे फक्त 30 करोड रुपये ते लोक विमामध्ये वाटतात आणि त्यांना 90-70% म्हणजे 70 करोडचा नफा होतो. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या या शेतकरी मित्रांनी जी हळहळ व्यक्त केलेली आहे ना ती हळहळ सत्य आहे. ती हळहळ त्याच्या मनापासून आहे आणि ते ह्या क्लिपमध्ये दिसतंच. आपण स्वतःही ही क्लिप पाहावी अशी मी आपणास विनंती करतो. जय शिवराव. मित्रांनो मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आलियांचं एम्प्लॉय. ओकाही माझं आहे काय आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं. आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवीत आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण खरा आहे. ज्याच्याकडेही जाईल त्यानं शक्यतो फॉरवर्ड करावा. कारण आपण खोटे व्हिडिओ कितीही फॉरवर्ड करतात पण आज खरे गरज तुमच्या वेळ. मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायलो आहे. मित्रांनो याचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो. बजाज अलियन्स कंपनीचं टायअप झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत. आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलियन्स कंपनीनं. का तर तुम्ही आम्हाला 3 लाखाचं बिझनेस द्यायचं म्हणजे पॉलिसीज द्यायच्या. मग त्यांना 3 लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाय ठरणार. मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा 1 लाख रुपयाची, हां तर काय करायचं त्याला 20,000 पॉलिसी घ्यायची. कशामुळे घ्यायची हो? हां हे काय घरचे पैसे दिलेत का? काय ह्यांच्या बापाचा घरचा पैसा आहे? सरळ सरळ तर चक्क मॅनेजर म्हणायचं की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत. आणि याच्या पलीकडेही जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची एक मी तुम्हाला सांगतो. मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. आमच्या मॅनेजर भीमसेन चेंडेलनं मला सांगितलं की जर कस्टमरचं जर काही होणार तर बँकवाले ॲडजस्ट करते. तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या सह्या कर मग आपण ॲडजस्ट करू हो काही. त्याचा आवाज बघा आता कोई अगर दिक्कत आती है हेल्प लगती मेरे को फोन कर या नागेश को फोन कर. मैं नागेश को बोल दूंगा लोग चाहे तो हेल्प कर देना. और CDF फॉर्म सर अपलोड करने को मैच और CDF फॉर्म तो मैं वही तो बोला मैच और CDF तेरे पास नहीं है क्या? है लेकिन साइन उनकी तो अब तू मैनेज करना बेटा. उतना तो एडजस्ट कर सकता है. मैनेज कर मुझे डुप्लीकेट सही कर. मैनेज है सपोज उनके अलग हो गई तो ऐसा बोल रहा हूँ मैं. नहीं तो साइन मारना आता है कि नहीं आता ये बता मेरे को थोड़ा पहले मतलब फोर्स करना था मुझे नहीं जमता साइन मारने को. मिस्टेक होता है. हा हे आमचा आर्यन भीमसेन चेंडेल याच्यावर कारवाई करा म्हणून मी अभिजित मोरेला केलं. त्याची तक्रार केली तर अभिजित मोरे काय म्हणला मला की अरे तू करायचं लॉगिंग तुला इन्सेंटिव्ह भेटला असता. अहो मला 4-5 हजार इन्सेंटिव्ह भेटून शेतकऱ्याचं किती नुकसान करायला तुम्ही. हां मला काय 10-5 हजार भेटणं म्हणून मी मरण आज हे. मित्रांनो कसं आहे माहिती का मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. जर माझा बाप कुठे 1 लाख रुपयाची फाईल टाकली आणि त्याच्याकडून जर असाच 20,000 यायला आहे का आपला, हां तर मग याला काय आपण दुसऱ्याचे याला काढायचे. मग आपले पण गेले तर अहो शेतकऱ्यासाठी 20,000 म्हणजे लय आजच्या कंडिशनला मोठी गोष्ट आहे. 1 लाख मग 20,000 जर त्यानं नाही केलं तर काही अशा डुप्लिकेट सह्या करायला लावायचे. हे मी स्वतःनं माझ्याकडे 10 फॉर्म केलतील ते डुप्लिकेट हो काही. ह्याच्यावरची तुम्हाला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट आहे. हो का कंपनीचं नाव इथं बजाज आलियन्स सगळं डुप्लिकेट चालू होती. आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला. तर झोनल मॅनेजर म्हणली काय अरे लूटना है तो लूटने दो मुझे क्या मुझे बिझनेस से मतलब है.
हम तो गुजरात वाले है, महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे, मुझे क्या, असं म्हणली. मग तिची मी कंप्लेंट पुन्हा कुठे केली, मेन एचआरला, जसमित कौरला. तर जसमित कौरनंही तिच्यावर काही ॲक्शन घेतली नाही. आणि मी हे सगळं लातूरच्या आर्यमला, आपले अशोक गट्टानीला सांगितलं, तर ते पण त्यांनाही त्याला व्हॉट्सअपवर मी क्लिअर व्हिडिओ पाठविला, मी ही क्लिप पाठविलं की असं असं लूट होईली आहे आणि अशा अशा डुप्लिकेट बिझनेस व्हायला, डुप्लिकेट साईन करायला, तुम्ही लक्ष द्या. तर तोही काय म्हणला की माझे मॅनेजर काम कसे करतील आणि त्यांनी फॉनरला फॉरेनला जायला कधी भेटल. अरे फॉनरला मग काय शेतकऱ्याचे पैसे देऊन घेऊन जातो का भाडकाऊ? हां अरे तू दे ना तुझ्या घरचे पैसे, पेमेंट काय कमी आहेत का तुम्हाला? आणि तू काय तो घरचा पैसा द्यायला काय, हे का प्रायव्हेट बँक आहे का की याला द्यायचे लोन द्यायचं आणि इन्शुरन्स कापून घ्यायचं? हां सरळ सरळ माझ्या एकच धमक्या देत होते, नाहीतर ही डबल एकदा की तुझी नेमकं असे माझ्याकडे दा ही दुसऱ्या कस्टमरची सैन, ही बळीराम नावाचा कस्टमर, ह्याचा ह्याला सुद्धा माहीत नसेल की ह्याचे याला आयचे पैसे कापलेत म्हणून. हां मग शेतकरी आत्महत्या का नाही तो करणार? हां आज आपण म्हणतो की शेतकरी आत्महत्या करायले, शेतकरी आत्महत्या करायले, अशी जर त्यांची 1 लाखामागं 20 हजाराला जर मारायले तर शेतकरी कसा जागणार? हां आणि ह्या पूर्ण व्हिडिओ खरा आहे. जर तुम्हाला याच्यात कुठलंही खोट वाटलं तर काही माझं आयडेंटिटी कार्ड आहे कंपनीचं. हां हे फक्त माझी तरमळ, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून माझी तरमळ चालू आहे ना. हे काय बोगस व्हिडिओ नाही, खोटं नाही. ज्याला डाऊट असेल त्यांनी मला फोन करा 98 34 81 87 57. आणि हा व्हिडिओ इतका गेला पाहिजे की कलेक्टर आपला ह्याचाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोण झाटमारे अध्यक्ष आहे त्याच्याकडे गेला पाहिजे ही व्हिडिओ. आणि त्यांना 1 दिवसाच्या आत ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं पाहिजे, नाहीतर ह्या तिघा कामावरून तरी काढून टाका पाहिजे. बोगस मी करणार आहे तरच मी ग बसणार आहे, नाहीतर ही व्हिडिओ मी G24 तासला देणार आहे, ABP माझाला देणार आहे, सगळ्याला देणार आहे. सगळे अजून माझ्याकडे मित्रांनो भरपूर पुरावे आहेत ह्यांचे भरपूर. जेव्हा माझी तुम्ही विचारताल तेव्हा मी तुम्हाला देऊ शकतो, जेव्हा मीडियावाले माझ्याकडे येतील मी तर देणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण आजकाल कसं सोशल मीडियाचा वापर आपण फेक व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी भरपूर करतात, बरोबर आहे का नाही? मग जर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर इथून पुढे जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे तेवढं तरी बंद होईल ना मित्रांनो. एवढं माझ्यासाठी करा हा व्हिडिओ, एवढा शेअर करा की कमीत कमी ही कॉन्टॅक्ट कॅन्सल झाले पाहिजे कंपनीसोबतचं. जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही आवाज उठवा, चुप्प बसू नका. मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.